केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या ज्यांच्या नियुक्तीवरून वाद होते त्या न्यायमूर्ती के एम जोसेफ यांचा आज शपथविधी होतोय. जोसेफ यांच्यासोबतच न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि विनीत सरन हे देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. शपथग्रहण समारंभाच्या यादीत जोसेफ यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे त्यांच्या सेवा ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोसेफ यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मुद्दा हा सरकारपुढे मांडणार असल्याचं आश्वासन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिलंय. आज शपथविधी होत असलेल्या तीन न्यायाधीशांमध्ये जोसेफ हे सर्वात अगोदर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि त्यामुळे आजच्या यादीत देखील त्यांचं नाव पहिलं असावं असा युक्तिवाद केला जातोय. तर जोसेफ हे अगोदर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले असले तरी सेवा ज्येष्ठतेनुसार ते इतर दोघांपेक्षा कनिष्ठ असल्याचा सरकारचा दावा आहे.